विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. नेहमीप्रमाणे आपल्या सर्वांचं या चॅनलवर हार्दिक स्वागत करतो. आपण एलिमेंटरी आणि इंटरमिजिएट या ज्या काही चित्रकलेच्या ग्रेड परीक्षा होतात या अनुषंगाने या चॅनलच्या माध्यमातून त्या परीक्षांची चांगल्यात चांगली तयारी करावी या हेतूने आपण हे सगळेजणं या ठिकाणी एकत्र जमत असतो. आपण यापूर्वी अनेक प्रकारची चित्रे कशी कशी काढायची ते पाहिलेली आहे. त्यानंतर आपण एक भाग असा बघितला की एलिमेंटरी आणि इंटरमिजिएटच्या परीक्षेच्या संदर्भाने आपल्याला येणारे प्रश्न, आपल्याला विषय असणारे विषय आणि त्या सगळ्याची तयारी कशा पद्धतीनं करायची. आता आपण काय करतो आहे आजच्या व्हिडिओमध्ये, संकल्पचित्रात जो पहिला आहे एलिमेंटरी परीक्षा, या एलिमेंटरीसाठी जो विषय आहे चार विषयातला एक संकल्पचित्र, या संकल्पचित्रामध्ये आपल्याला अलंकारिक आकाराची फार गरज पडते आणि त्या अलंकारिक आकाराचीच तयारी आपण पुढच्या म्हणजे ह्या व्हिडिओपासून पुढच्या 3 ते 4 व्हिडिओपर्यंतची तयारी आपण फक्त आणि फक्त अलंकारिक आकाराच्या सरावासाठी या ठिकाणी करणार आहोत. यामध्ये एलिमेंटरीसाठी आवश्यक असलेल्या अलंकारिक आकाराचा विषय असेल आणि इंटरमिजिएटसाठी आवश्यक असलेल्या अलंकाराचा विषय असेल. इथे आता आपण हाताला वळण लागावं हा सगळ्यात पहिला हेतू म्हणून आपण या ठिकाणी काही प्रॅक्टिस करणार आहे. आता मी जे करतो आहे ते तुम्ही पण काय करायचं आहे, एकदा व्यवस्थित निरीक्षण करा, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा यासाठी की मग दिलेल्या सूचना तुम्हाला व्यवस्थित लक्षात येतील. आता मी काही आकार या ठिकाणी काढतो आहे. आपण सुरुवातीला रेषा व रेषेचे प्रकार बघितले होते, म्हणजे ह्याच चॅनलवरचा सगळ्यात पहिला व्हिडिओ रेषा व रेषेचे प्रकार, ज्याच्यामध्ये आपण हे अशा काही पद्धतीनं उभी, आडवी, तिरपी, अर्धगोल, वलयाकार, वर्तुळ अशा पद्धतीच्या रेषा बघितल्या. मात्र आता आपल्याला आपल्या हाताला थोडंसं एक छानसं वळण लागावं यासाठी काही आकार या ठिकाणी मी काढतो आहे. तुम्ही या सगळ्याची तयारी करायची आहे. आता बघा, 1 नंबरला मी आकार काय काढतो आहे, लक्षात घेतलं पाहिजे की रेषेला स्पर्श न करता पहिल्या रेषेला दुसरी रेष स्पर्श करणार नाही आणि शक्यतो अंतर हे सारखं असेल असं आपल्याला थोडासा विचार या ठिकाणी करायचा आहे. संकल्पचित्राच्या पूर्वतयारीसाठी आपल्या हाताला वळण असणे हे फार गरजेचं आहे. Thank you.
तर पहा मित्रांनो, थोडंसं हाताची आपल्याला प्रॅक्टिस व्यवस्थित व्हावी, आकाराचा सराव या ठिकाणी व्हावा, हाताला व्यवस्थित वळण लागावं म्हणून इथे मी काही आकार तुम्हाला काढून दाखवलेले आहे. आता तुमच्यासाठी होमवर्क हे की तुम्ही आता हे सगळे आकार जोपर्यंत हात न उचलता एका रेषेमध्ये काढता येतील तोपर्यंत तुम्हाला ही प्रॅक्टिस करायची आहे. आता इथे नवीन नवीन जर तुम्ही काढत असाल, ठीक आहे, म्हणजे तुम्हाला आणखी हाताला वळण लागलेलं नाही आहे, ते तुम्ही काय करताल, समजा आता हा आकार आहे, तर असं होऊ शकतं की तुम्ही त्याला हे असं येत असतं, हां, तर मग आपल्याला हे इथं असं अपेक्षित नाही आहे. सराव करताना सुरुवात जर अशी असेल तर अडचण नाही, परंतु ज्यावेळेस तुम्हाला आता व्यवस्थित येईल त्यावेळेस बघा, हे बघा, हा हात असाच चालला पाहिजे. म्हणजे एकदा पेन्सिल टेकवली की तुम्हाला निदान एक पूर्ण रेषा तरी सलग काढता आली पाहिजे. हे अशा पद्धतीने मित्रांनो तुम्ही प्रॅक्टिस करा. आपण हा भाग या ठिकाणी पहिला पाहतो आहे, असे आपण जवळपास 4 ते 5 व्हिडिओ बनवूयात आणि तुम्हाला छानपैकी अलंकारिक आकारांचा सराव तुमच्याकडून मी या ठिकाणी करून घेणार आहे. हा एलिमेंटरीमधला अलंकारिक आकाराचा सराव होता जो की हाताला वळण लागावा यासाठी होता. आता एलिमेंटरीसाठी आपल्याला बाह्याकारांचा सराव पुढच्या व्हिडिओमध्ये आपण करणार आहोत. तत्पूर्वी हे माहितीचे व्हिडिओ तुम्हाला जर नक्कीच आवडला असेल तर प्लीज त्या खाली जिथे लाईकचं चिन्ह आहे तिथे लाईकवर क्लिक करून या व्हिडिओला लाईक करा, या व्हिडिओची लिंक शेअर करा, या चॅनलला जर तुम्ही आणखी सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि सोबतच सबस्क्राईब केल्यानंतर बेल चिन्हावर फक्त एकदाच क्लिक करा जेणेकरून की नंतरचे व्हिडिओ अपलोड केले की त्याचे नोटिफिकेशन्स तुम्हाला येत राहतील. थँक्यू मित्रांनो. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, काहीतरी कमेंट करा आणि आवर्जून सबस्क्राईब करून बेल चिन्हावर क्लिक करा.